शिवाजी माझा, जय शिवाजी। कांता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार, बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार, बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार। हॅलो, थँक्यू। तर आमचे हरिश्चंद्र धुमाल यांना विनंती आहे मंचावरती या। तर खेळाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होते, विनोद मडवीला पाहतोय गोलंदाज, डवलेपाडा विपक्ष गावदेव बाळ या दोन संघामध्ये पाहतोय सलामीची जोडी सचिन आणि सुनील। तर सामन्याला सुरुवात होतोय, चार ओव्हरचा मॅच पहा मिळतोय। पहिलाच बॉल लेटकट खेळतोय, चेंडू मात्र गॅप मधून, गुड फिल्डिंग गॅप मध्ये होत्या, चांगलं क्षेत्ररक्षण। तसेच आमचे शिवाजी भोईर यांनी सुद्धा व्यासपीठावरती यावं। तर या ठिकाणी पाहतोय ज संघ काल क्वालिफाय झालाय, तो मानपाडा संघ उपस्थित राहिलाय, रजनीकांतचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, मानपाडा संघ त्याचं अभिनंदन केलं जातोय। या ठिकाणी वेळेवरती उपस्थित झालात, याच्यातून जिंकणाऱ्या संघ आणि मानपाडा यांच्याशी लढत होईल। यावेळेस फटका जर चांगला ऑनसाईडला खेळायचं होतं, गुड फिल्डिंग सर्कलमध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण। तर फटका जर चांगला आहे, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू सीमा पलीकडे, षटकार। पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा दुसऱ्या सामन्यात गोरेगाव संघाच्या अगेन्स्ट फक्त दोन धावा दिल्या होत्या, आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज विनोद मडवी।
सुनील साठे हा चेंडू अतिशय चांगला फटका वीरेंद्र सेवाग स्टाईल ने आणि हा षटकार चला बाल शब्द चला प्लीज पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकात आल्या त्या 16 धावा दोन षटकार पाहायला मिळाले या षटकामध्ये तर दुसरा गोलंदाज पाहतोय आपण बाल संघाच्या वतीने गोलंदाज जयेंद्र मात्रेचा वापर केला जातोय त्या दुसऱ्या षटकामध्ये आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळेल बालसंघाने सुद्धा दोन सामने जिंकल्यात आणि दोन सामने जिंकल्यात ते डवलेपाडा टीमने त्यामुळे इथून जो सामना जिंकेल तो मात्र निश्चितच मानपाडा टीमशी खेळ आहे आणि फायनलमध्ये पोहोचला आहे तो भुई सावरे हरेचा संघ यावेळेस बिगिट और पिच चेंडू होता बिरकावून देतोय डीप विकेटच्या वरून षटकार
हॅलो. तर याच दरम्यान आमचे शंकर भोईर यांचं सुद्धा आगमन झालं आहे व्यासपीठावरती. या चला बालसंघ जास्त वेळ करू नका मित्रांनो, चार वाजल्यात अद्यापही आपल्याला तीन सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे जास्त वेळ होईल. सोमनाथ राणे येतोय तिसरा गोलंदाज बालसंघाच्या वतीने. पहिल्या षटकात आल्या 16, दुसऱ्या षटकात आल्या 15 आणि पहिला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न अतिशय चांगला एफर्ट फलंदाज बाद निहालने मात्र झेल टिपलाय. गुड कॅच. तर पहिल्या बॉलवरती विकेट प्रस्थापित केल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आलाय तो षटकार. धावसंख्या पाहिली तर 39 धावा. धापडकावरती प्रथम फलंदाजी करत असताना टीम डवलेपाडा. पुन्हा एकदा पुल करायचं होतं, चेंडू मात्र लेग स्टंपला, पंच वाईड चिकून करतात. एक डाव अवंतर रूपाने पाया मिळतोय ती मात्र. या ठिकाणी 40 धावसंख्या होत असताना सुनील यावेळेस मात्र बॅटचा पेस खोलतोय. जास्त उंची लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय तो डवलेपाडा संघाला. तर या षटकामध्ये पुन्हा एकदा यश मिळतोय. 2 विकेट प्रस्थापित केलाय. नवीन फलंदाज हर्ष देतोय स्ट्राईक वरती. प्रथम चांगला असा चेंडू होता, ऑन साइड ला टटवला जातोय. ते जे चेंडू वरती आल्यात एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग, एकच धाव पाळा मिळतोय. तर हर्ष देत चांगली गोलंदाजी. सोमनाथनी मात्र ठिकाणी 2 फलंदाजांना बाद केलाय. यावेळेस स्लोवर चेंडू फेकलाय, अतिशय चांगला चेंडू होता मी म्हणेन. 1-2 लास्ट डिलिव्हरी पाहायला मिळतोय षटकामध्ये. या ठिकाणी पुल करायचा होता, चेंडू बराच वेळ हवी आहेत मात्र तू मैमय होतो मात्र तरी सुद्धा एक डाव मिळतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि इथून मात्र 3 षटकांचा
खेळ संपला जातोय. 3 षटकात धावसंख्या डवलेपाडा टीमची 42 धावा. हॅलो, तर गोलंदाज प्रदीपला पाहतोय, शेवटचं षटक घेऊन आलाय आपल्या संघाच्या बाजूने. आता मात्र धावा कुटाव्या लागतील. जरी 50-55 धावा झाल्या तरी सुद्धा सामना रॅपॅन्टप होईल, कारण चांगली अशी फलंदाजी आहे ती भारत संघाची. त्यामुळे एकीकडे गोलंदाजी एकीकडे फलंदाजी पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि कडाडा प्रहार, पहिल्याच बॉल वरती आलाय तो उत्तुंग असा षटकार. राजन फुलेच्या नावानं दुवेली खरवाई दनानतो, जेसिका ग्रुपच्या नावानं बदलापूर शहर दनानतो, जेसिका ग्रुपच्या नावानं बदलापूर शहर दनानतो. राजेंद्र झुले वाघ जसा झाडात झाड साग, जसा राजेंद्र झुले वाघ, माझी झुलेची आहे निशान, आनंद शिंदे ना मिळतोय मान. थँक यू रुजी. तर ज्यांच्या नावाचं गीत वाजवलं जातंय, ज्यांचं आगमन मंचावरती झालंय, राजेंद्र शेड्डू यांना पाहतोय आपण मैदान मंचावरती आल्यात. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिक्स केलंय, मात्र क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. डीप फाईन लेगला आणि आज चौकार मिळेल तो मात्र फलंदाज अर्षदला. राजन फुलेच्या नावानं सारा तालुका दनानतो, राजन फुलेच्या नावानं दुवेली खरवाई दनानतो, जेसिका ग्रुपच्या नावानं बदलापूर शहर दनानतो. 52 धावा धावपळकावरती, 52 धावा, एक चौकार एक षटकार आलाय, 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. गोलंदाज पाहतोय प्रदीपला, पुन्हा एकदा जोरदार पडका खेळण्याचा प्रयत्न तेजस आहेत त्या ठिकाणी आणि साधा सोपा चेल टिपला जातोय, अखेरकर यश मिळालंय. नवीन फलंदाज रिजवान मैदानामध्ये येतोय. तर प्रथमेच स्ट्राईकवरती असेल, 52 धाव कुठल्या गेल्यात, अद्याप 3 चेंडूचा खेळ पार्यात आहे षटकामध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा पुल करायचं होतं, चेंडू गेलाय तो किपरच्या हातात, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय, सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा धक्का. तर अनिकेत येतोय नवीन फलंदाज. तर बा पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर 2 फलंदाज बाद झाल्यात. चांगलं कमबॅक केलंय प्रदीपने आणि एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना मात्र त्या संघाला
थोडस थांबवलं जातोय. या वेळेस दिशेपासून भरकटला आहे आणि आणखीन एक वाढचा इशारा येतोय. एक डाव मिळतोय ती संघाला. चार षटकांचा सामना आहे, इथून मात्र आपल्याला पाहा मिळतोय. या ठिकाणी पुलकराचा होता, पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र फलंदाजाला परतावा लागेल धावचीच्या स्वरूपात. अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतय.
काही वेगवान चेंडू फेकला होता डावकरी आताच्या फलंदाजाने आणि तिथून मात्र एष्ट्यांचा वेध घेतला आहे. फार मोठा धक्का लागला. अतिशय चांगली दोन सामन्यामध्ये कामगिरी केली होती तेजसने. वन डाऊनचा फलंदाज निहाल मात्र मैदानावरती येत असताना बनवायचे आहेत ते 54 दाबा. पहिलाच बॉल थोडासा बाउन्स केलाय. शॉर्ट लेगला चेंडू धावची जी संधी होती या ठिकाणी पहा डायरेक्ट हिट जर झालं असं तर नीचे त्या ठिकाणी चित्र वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असं किंवा पट्टीवरती. तर तसं काही झालं नाही आहे आणि एक डाव अंकित केली जातोय. सोमनाथ राणेला पाहतो एक डावकरी हाताचा फलंदाज. एक बाद एक अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोमनाथ यावेळेस मात्र चेंडू पॉइंटच्या वरून खेळतोय आणि आज चौकार. धपलकावरती होत असताना तीन बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा पॉडमधून चेंडू जातोय पुढे निघून दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र तोपर्यंत दोन धावा सहजगत्या मिळतील त्या मात्र सोमनाथला. या ठिकाणी मात्र एक विकेट लवकर गेला त्यामुळे या दोन फलंदाजांना डाव साभरावा लागेल. गावदेव बाळ संघाच्या निषेधाचा दोन सामने जिंकल्यात. पहिल्या सामन्यांमध्ये क्रिशालियम बदलापूर संघाला परास्त केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये गोरेगाव संघाला. तर डवलेपाड्याचं पाहिलं तर पहिल्या सामन्यात शिरगाव संघ होता त्याला परास्त केला आणि त्याच्यानंतर जोईले टीमला. पुन्हा एकदा ऑफ ड्राय करतोय चेंडू बराच वेळ लावत आहे मात्र जागेवरती थांबलाय. तोपर्यंत तीन धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग आणि या तीन रन्स पाहायला मिळतात. एकूण टोटल दहा धावा होत असताना शेवटचा बॉल षटकामध्ये यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन निघतोय चेंडू डीप फाईन लेगला वेगाने निघून जातोय आणि दुसरा चौकार पाहतोय आपण बाल टीमच्या वतीने.
तर डावखुरी आताचा चांगला फलंदाज आहे. या वेळेस फटका अंदर आईज खेळाचं होतं, दैव बलवंतर म्हणायला लागतील, कारण चेंडू पडल्यानंतर थोडंसं हाय फॅक्टर घेतलाय आणि चेंडू एस्टेनच्या वरून निघून गेलाय, त्यामुळे ते धोका निर्माण झाला असा फलंदाजासाठी. तर प्रथमेशला एक विकेट प्रस्थापित केली, एक युवा गोलंदाज आहे. यॉकलाईनचा चेंडू फेकायचा होता, चेंडू मात्र अलंग कार्पेट जातो. एक धाव दुसरे धावेचा प्रयत्न, धावची जी संधी आणि या ठिकाणी पाहावं लागेल. दोन धावा कंप्लीट केल्यात, गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगला असं रनिंग पाहायला मिळाला. दोनने धावसंख्या पुढे सरकते, 17 धावा धावपळकावरती. या ठिकाणी पुल्लेंचा चेंडू, जास्त उंची लांबी कमी, क्षेत्रक्षक झेल खाली आणि झेल टिपायचा होता, मात्र तो गेला डॉट आणि पुन्हा एकदा दोन धावा. पाय या ठिकाणी झेल सुटला जातोय, दोन क्षेत्ररक्षक होते मात्र झेल सुटलाय आणि दोन धावा अंकित केल्या. 1-2 लास्ट डिलिव्हरी पाळ मिळतोय षटकामध्ये. एकूण टोटल 19 धावा. एकोणावीस धावा झाल्यात, धावपळकावरती झेल टिपायला पाहिजे होता मी म्हणेन चांगला, मात्र तेथे आउटफील थोडीशी खराब होती, त्यामुळे तो झेल काही व्यवस्थितरित्या कॅरी करता आला नाही आहे. 19 आत्ता मात्र अडकसा अपील केला आहे, तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र एकवटली जातो. इथून मात्र दोन षटकांचा खेळ संपलाय, 54 धावा बनवायच्या होत्या आणि 20 धावा आल्या धावपळकावरती, तर उर्वरित समीकरण 12-34 धावा. आता मात्र थोडेसा 17 सरासरी कायम ठेवावी लागेल, 12-34 समीकरण डिझाईन. तर आता मात्र पाहावं लागेल या ठिकाणी 12-34 समीकरण. गोलंदाज पाहतोय आपण जितेश केवणेला, तर सोमनाथ स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. शिरगावचे आमचे उमेश राऊत आणि पद्माकर राऊत यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक होते. पुन्हा एकदा छेल त्या ठिकाणी ड्रॉप होते, दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी धावची संधी होती मात्र दोन धावा कंप्लीट पास, साधा सोपा झेल सुटला जातोय. हॅलो, तर असे झेल जर सोडले तर नक्की सामना गमवावा लागेल आपल्याला, कारण दोन संध्या तर गमावल्यात फलंदाज सोमनाथच्या. तर चला जास्त वेळ करू नका प्लीज, पा अडीकडे अद्याप दोन सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे आपण जास्त उशीर करता, 4:30 वाजतात संध्याकाळचे. तर तिसरे षटक पाया मिळतं आपल्याला चितेश केवणेचा.
या वेळेस मात्र पहा झेल सोडल्यानंतर क्विक रिप्लाय दिला जातोय आणि चेंडू मात्र सहा धावेसाठी गुड शॉट. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला चला तिसऱ्या पंचांची मागणी पंकज. तर आमचे वांगणी शहराचे पीपीएलचे आयोजक सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती आहे मंचावरती या. दीपकजी चव्हाण तर्फा झेल सुटल्यानंतर मात्र या ठिकाणी षटकार लगेचच पाया मिळतोय. तर दहा चेंडू सव्वीस जावा. या वेळेस मात्र दिशा बरकटलाय गोलंदाज. इट इज अ व्हाईट एक दावा अवांतर स्वरूपाने पाहायला मिळतोय. यॉकलाईनचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दोन धावा कंप्लीट. नऊ चेंडू आणि तेवीस धावेची गरज आहे. इथून मात्र चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. सोमनासारखा फलंदाज मैदानावरती आहे, तुम्हाला धावांचा कधी वेग वाढवला जाईल. यावेळेस हुक करतोय चेंडू, क्षेत्ररक्षक झेल खाली, गुड कॅच, फलंदाज बाद, बिग विकेट या ठिकाणी ज्या क्षेत्ररक्षणासाठी झालं लावलं होतं तो फलंदाज मात्र बाद होतोय तो सोमनाथ राणे. या हॅलो, थँक्यू. तर यस दरम्यान मंचावरती आगमन शिरगावचा एक विस्फोटक फलंदाज टॉमचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत कल्पेश कुलकर्णी उर्फ टॉम, रेंका प्रसिद्ध खेळाडू या बदलापूर विभागातील. तर धावसंख्या पाहिली तर आता आठ चेंडू तेवीस करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. चला सामन्याला जास्त उशीर करता मित्रांनो. आत्ता मात्र या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा चांगला बॉल फेकला जातोय. सामन्यामध्ये रंगत जमत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समीकरण होतं बारा चेंडू चौतीस धावांचं, तेथून मात्र एक षटकाराला एक दुहेरी धाबा आल्यात. समीकरण सोपं झालं होतं नऊ चेंडू तेवीस धाबा आणि तेथूनच मात्र धक्का लागलाय तो या बाल टीमला. त्या धक्क्यातून मात्र सावरावा लागेल एखाद्या फलंदाजाला. चांगली फलंदाजी करावी लागेल. चेंडू येतोय सरळ रेषात, दुसरे धावेचा प्रयत्न केला जाईल का? थ्रोपैकी खराब आणि दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावा पाहायला मिळतात. आणि आत्ता मात्र येणारे सहा चेंडू आणि एकवीस धावेची गरज. तर सहा चेंडू एकवीस धावा कराव्या लागतील त्या टीम बालसंघाला. मंडीला
कॅप्टन आपण सुद्धा येऊन राहायचंय. रजनीकांतचा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो काल सुपर फोरमध्ये क्वालिफाय झालाय. मात्र याच्यातून विजेता संघ विपक्ष मानपाडा असा सामना होईल आणि त्याच्यानंतर मेगा फायनल होईल ते भुई सावरे विपक्ष विजेता संघ. तर भूषण बैकरचा वापर 6-21 जाबा करायच्या त्या टीम बागा संघाला. ग्राउंड विकेट पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर पंच वाईड चिकून करतात. सहा चेंडू 20 जाबा बडबावे लागतील नवीन फलंदाज दोन मैदानामध्ये पाहायला मिळतात. त्या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जातोय गोलंदाज करतोय काय नेमका. पहिला चेंडू ऑफस्टिकला दुसरा चेंडू लेग स्टंपला. 6-19 जाबा 2 धाबा एक्स्ट्रा पाहायला मिळतात. आता मात्र चांगला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप होतोय आणि या 2 धावा धापडकावरती पाहायला मिळतात. तर मात्र 5-17 धावेचं समीकरण पाहतोय आपण. झेल सुटला गेलाय आणि 2 धावा सुद्धा. तर येथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल तर डबलीपाडा टीमला. यावेळेस फटका दर चांगला होता. चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट दुसरे डावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. 4 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावेची. तर येथून मात्र एखादा विकेट येणं गरजेचं असेल तर टीम बाल संघासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू चेंडू जातोय सीमापलीकडे षटकार व्हॉट अ गुड शॉट. फलंदाज मात्र पाहतोय आपण निखिल मात्रेला. या ठिकाणी चांगली फलंदाजी 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. आता मात्र 2 चेंडू 5 धावा करायचे आहेत.
आता मात्र फटका पाहतो पण बॅट मध्ये दिलाय आणि चेंडू सीमा पलीकडे षटकार. तरी देवा मला पावशील का थँक्यू डीजे थँक्यू. तर पाच सामना कुठे होता कुठे आला 12 चेंडू 34 धावांची गरज असताना एक बॉल ठेवून सामना जिंकलाय भारत संघाने आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय तो निखिल म्हात्रे ज्याने ताबडतोब फलंदाजी केली आहे आणि येणारा सामना 3 षटकांचा असेल. चला टॉस आडिया मानपडा आणि बाल टीम. तर पारितोषिक सामनावीराची ट्रॉफी दिली जाईल या ठिकाणी आमचे राजेंद्र धुळे यांचे शुभ हस्ते. चांगला खेळ केला आहे 11 चेंडूमध्ये 34 धावा कुठल्या निश्चितच ढवळेपाडा टीमच्या बाजूने जो सामना होता तो झुकवला गेला आहे.